नमस्कार. आज दिनांक 12/9/2024 वार गुरुवार. केडी चौधरी टाळेमेड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी 2 दिवस गौराई गणपतीमुळं माल बाजारात सगळीकडेच कमी आली. बाजारात गौराई गणपतीला लागणारे माल स्थानिक बाजारपेठेमध्ये 2-3 दिवस चांगला करंट होता, परंतु गौराई गणपतीचे शिवानी तो करंट होता, पण रेग्युलरचे शिवानी आजही मार्केट पर राज्यात जाणारं स्थिर आहे. कुठेही बाजार पडलेले नाहीयेत, फक्त ते उचललेले होते ते स्थानिक बाजारपेठेमध्ये उचललेले होते, कारण गणपती आणि गौरायचा त्याला इफेक्ट होता. परंतु आता जसा गणपती गौरायचा 2-4 दिवस झाले आपल्याला इफेक्ट मिळून गेला, तसाच इफेक्ट 17 तारखेची विक्री, 18 तारखेची विक्री आणि 19 तारखेची विक्री या 3 दिवसांमध्ये जुतिया सण हा उत्तर भारतात जसा आपण गणपती गौराया तसा जुतिया सण हा एक मोठ्या प्रमाणात मानला जातो आणि त्याला बरीचशी फळं लागतात. आणि म्हणून या जुतिया सणाचा इफेक्ट आपल्याला घ्यायचा असेल तर 17 आवक येऊ द्या, 18 येऊ द्या, 19 येऊ द्या, पण पुण्यामध्ये 18 तारखेची विक्री, म्हणजे हे 17 विक्री, 18 विक्री आणि 19 विक्री सांगतोय, पण 17 विक्री झाल्यानंतर 18 पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे गणपती विसर्जनमुळे. त्यामुळे 19 माल आपल्याला कितीही चालेल, 17 कितीही चालेल, पण 18 पुण्यात माल नको. आणि 18, 17, 18, 19 नाशिक इंदापूरला कुठलीही अडचण नाही, या 3 दिवसांमध्ये माल आपण काढावं. हेही नम्र आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. ह्या ज्या तारखा सांगितलेल्या ह्या विक्रीच्या तारखा आहेत, विक्रीच्या दिवसाच्या, माल काढणीचा दिवस त्याच्या अगोदर एक दिवस समजावा, 16 तारखेपासून स्टार्ट करू शकतो आपण माल काढणीला. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना नेहमीच फायदा होतोय. आज खऱ्या अर्थानं शेतकरी खुश आहे. बऱ्याचशा फोनवर संवाद साधताना शेतकऱ्यांच्या भावना मला कळतात. आणि शेतकरी जरी माल आपल्याकडे पाठवला नसेल तरी या युट्यूब चॅनलचा फायदा करून, जागेवरती फायदा करतोय किंवा शेजारच्या मार्केटला जाताना त्याची गैरसोय असेल आमच्यापर्यंत पोहोचायची, त्याचाही तिथं फायदा करून घेतोय. ही एक आनंदाची बाब आहे. परंतु दुसरी एक अडचण अशी आहे की बागा चोरीला जात आहेत, बागेमध्ये राखण राहावं लागतंय, किंवा आपण पुण्यापर्यंत स्वतः पोहोचू शकत नाही काही अडचणीमुळं, सर्व्हिस असेल किंवा घरच्या काही अडचणीमुळं. तर ह्या सर्वच गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना मी एकच सांगतो, केडी चौधरींकडे अगदी माल वजन करून पाठवा. वजन करून माल पाठवल्याच्या नंतर तो माल आमच्याकडं किती वजन बसतोय त्याची खात्री करा. गेटपर्यंत जर आपल्याला असं वाटलं की ह्या मालामध्ये फॉल्ट येतोय, तर आम्ही अशा आत्तापर्यंत आमच्याकडं फॉल्ट नाहीच आहे, परंतु आत्तापर्यंत जर अशा काही आपल्या भावनेनं आपण थांबला असाल, जागेवर देत असाल आणि एखाद दिवशी माल पाठवला, आपल्याला मालाला जर काही प्रॉब्लेम आला तर दुसऱ्या दिवसापासून आम्ही त्या मालाचं वजन करून ताब्यात घेऊन, वजन करून तुम्हाला ताब्यात ठेवू शकतो विक्री व्यवस्थेसाठी. तर याच्यामुळं आपला काय फायदा होईल की जागेवर देताना आपली फसगत होत असेल आणि मार्केटला पाठवायला आपल्या स्वतःला येता येत नसेल, तर ह्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या काही मनातल्या शंका आपल्या असतील त्या त्या या निमित्तानं दूर व्हाव्यात. तुमची मालाची विक्री करणं, त्याची राखण करणं, त्याची जबाबदारी पाळणं ही माझं कर्तव्य नसून ही तुमच्या मुलाचं, तुमच्या भावाचं कर्तव्य समजा. मी एक आडत्या हा विषय सोडा, परंतु या जाणीवतेने सांगतो की शेतकऱ्यांना येता येत नाही म्हणून जागेवरती माल द्यावा लागतोय आणि किंवा शेजारच्या मार्केटला पाठवून तिथंच जाणं सोयीस्कर होते. तर गाडीवाला आपला विश्वासाचा असेल तर आपल्याला कुठलीही अडचण नाही. गाडीवाला आपण जर आपल्या संबंधित कॉन्टॅक्टमधला नसेल आणि कुठल्याही गाडीमध्ये माल टाकला तर तो कदाचित तरकारीच्या गाडीमध्ये आपण माल टाकला आणि तरकारीची गाडी बाजारपेठेत फिरती तर त्यावेळेस फळं चोरीला जाण्याची सुद्धा प्रमाण ही राहतात. त्यामुळे डायरेक्ट गाडी आमच्या मार्केटपर्यंत, डाळिंबियाडपर्यंत कशी पोहोचेल यासाठीही आपण प्रयत्न करावा. आणि शेवट नॅचरल घट ही होत असते. नॅचरल घट 200-300-350 ग्रॅमची त्या त्या हंगामापर्यंत होत असते, काल वजन केलेलं आणि आज वजन केलेलं. आणि आमच्याकडं घटचे 2 किलोचं कॅरेट आमची कट्टी होती, त्याच्यामध्ये 1 किलो 600 ग्रॅमचंच कॅरेट आहे, पण 400 ग्रॅम आपण एक्स्ट्रा देतो कारण आपण निवडताना 1 किलो डॅमेज हा जाऊ शकतो थोडा थोडा टच झाल्यानंतर. म्हणून त्या ह्याच्यामध्ये आपण 600 ग्रॅमचा भुर्दंड हा व्यापाऱ्यांनी सोसावा. 400 ग्रॅमचा भुर्दंड म्हणण्यापेक्षा आपण त्याला सपोर्ट 400 ग्रॅमच्या रूपाने देऊन 2 किलोच्या वर कुठलंही, म्हणजे 1 किंवा 2 फळं एका कॅरेटमध्ये आपली
पूर्ण कॅरेटमध्ये एक्स्ट्रा जरी जात असतील तरी शेवट इथनं माल व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर चार चार पाच पाच दिवसाच्या रनिंग आहेत, त्यांचीही 400-500 ग्रॅम 500-600 ग्रॅमची घट ही होत असते। त्यामुळं हा सोन्याचा जरी व्यापार नसला तरी सोन्यासारखा व्यापार आहे ह्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपल्याला ही जाणीव करून देतो की तुम्ही विश्वासानं आमच्याकडे वजन करून पाठवलं आणि त्या वजनामध्ये कधी जर फॉल्ट आला तर आम्ही त्याच क्षणाला ती गाडी पूर्ण वजन करून ताब्यात घेऊन त्याची आपल्याला योग्य ती शहानिशा करून देऊ शकतो। कारण आजपर्यंत आपण मापामध्ये पूर्ण क्लिअरिटी ठेवलेली आहे, भावामध्ये पूर्ण क्लिअरिटी ठेवलेली आहे आणि व्यवहारामध्ये पूर्ण क्लिअरिटी ठेवत असताना मधल्या काळात थोड्याशा काही पुण्याच्या पट्ट्या मागं पुढे नक्कीच झाल्या। कारण राजस्थानचा सीझन आणि त्याच्यामुळं मी राजस्थानमध्ये असल्यामुळं त्या काळात लोकांना काही अडचणीला सामोरं जावं लागलं आणि त्याच पिरियडमध्ये 8 दिवसाच्यासाठी गेल्यानंतर महिनाभर माझा त्या ठिकाणी गेला, काही अडचणी नक्कीच झाल्या। परंतु त्या शेतकऱ्यांना पुन्हा त्या अडचणी होऊ नयेत ह्या दृष्टिकोनात आपण संपूर्ण व्यवस्था इथं ऑनलाईन आता ठेवलेली आहे। आणि ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये आज आपल्याला पुढचा काळ हा चांगला जावा म्हणून सद्यस्थितीची माहिती ही नेहमीच आपण योग्य वेळी योग्य कशी कारणीभूत ठरेल या पद्धतीने आपण देत राहिलो। नाशिकमध्ये आजचे आज पेमेंट आपण केलेलं आहे, 2-3 लाखाच्या वर असेल तर लगेच आपल्याला 4 दिवसामध्ये पेमेंट 3-4 दिवसामध्ये पेमेंट येत आहे। पुण्यामध्ये सुद्धा इंदापूरमध्ये सुद्धा आपण आजची उद्या किंवा 2 दिवसामध्ये पेमेंट आपल्या खात्यावरती जात आहे। पुण्यामध्ये सुद्धा दिलेल्या तारखेच्या आतमध्ये 5-5 दिवस पेमेंट दिलं जाते आणि मग आपल्याला कोणीतरी कानोसा काहीतरी कान पिचक्या देत असेल तर आपण इथे या ठिकाणी आलं पाहिजे, खात्री केली पाहिजे। परंतु जर आपण इतर ठिकाणी माल पाठवताना किंवा जागेवर देताना आपल्याला जर या सिस्टीममध्ये नुकसान होत असेल तर पुणे मार्केटला मोकळं या आणि रेट तपासा। किंबहुना जागेवर जरी द्यायचं असेल तर आपली एक लाईन तोडा, एक लाईन तोडून त्याच्यामधली आपली क्लिअरिटी तपासून घ्या की जागेवर जसा व्यापारी माल नेत होता तसाच तो चांगला माल एका बाजूला काढा आणि अगदी त्याच्यामध्ये रिजेक्शनचा माल जसा काढतो तसा बाजूला काढा, असे 2 लॉट करा आणि त्याचा ऍव्हरेज काय पडतं ते पहा। परंतु कमीत कमी 25-30 कॅरेटचा लॉट तरी असला पाहिजे, 5-10 कॅरेट जर असेल तर त्याला लोडर विक्री निलावाला बोलत नाही कारण त्यांना सुद्धा लॉट हे मोठे व्हावं लागतात आणि हा संपूर्ण व्यवहार आपला हा होलसेल असल्यामुळं 2-5 कॅरेटची किंमत तुम्ही पाठवून होऊ शकत नाही किंवा 1 कॅरेटची किंमत होऊ शकत नाही। कमीत कमी 25-30-40 कॅरेट असेल तर आपल्या बागेचा सौदा करताना हे आपल्याला ऍव्हरेज हे नक्कीच आपल्या लक्षात येईल आणि मग जागेवर द्यावं किंवा मार्केटला द्यावं हा संभ्रम आपसता दूर होईल। कारण याचा अनुभव मला आला, संगमनेरजवळच्या एका शेतकऱ्याने अनुभवाने सांगितलं की शेठ मी ज्या वेळेस आपण सांगितल्याप्रमाणे एक लाईन तोडली शेजारच्या मार्केटला नेली 140 रुपयाने मला मागत असणारे बाकीचे 165-167 रुपये ऍव्हरेज पडलं। हे असे अनेक उदाहरणे आहेत। पण ज्या आपण आपल्या नजरेने पाहताना आपला अख्खा 10 एकराचा प्लॉट आहे, 5 एकराचा आहे, 2 एकराचा, तर एकच लाईन काढायची आणि मग आपली शहानिशा करण्यासाठी शेवट आपण मालक आहोत। नुकसानही आपण सहन करणार, फायदाही आपल्याला मिळणार आहे। मग एका राईनमध्ये किती नुकसान होतंय हे तरी आपल्याला कळलं, पण किती फायदा होतोय त्या दृष्टिकोनातनं आपल्याला अख्ख्या प्लॉटचा किती त्याचा बेनिफिट मिळणार आहे हे समजून जाईल। कारण मी माझ्या कालच्या एका शेतकऱ्याची व्हायरल क्लिप केलेली आहे, त्यांनी इकडला मार्केटचा अभ्यास केला, जागेवर देताना दोन्ही गोष्टीचा अभ्यास केला आणि 20 रुपये त्यांची वाढ त्यांनी करून मिळाली त्या दोन्ही याच्यातनं, 2,80,000 रुपये एका एकरामध्ये त्यांची वाढ झाली। आणि मला अभिमान वाटतो अशा शेतकऱ्यांचा, अभ्यासू शेतकऱ्यांचा, की जागेवर देताना अगदी ठामपणे सांगू शकले की माझा या रेटमध्ये जातोय, तुम्हाला घ्यायचं असेल तर द्या घ्या, नाहीतर मला जागेवर देणं ही कधी सोयीस्कर होणार नाही, मी मार्केटला पाठवू शकतो, तेही वजन करून पाठवू शकतो, असं मी ठामपणे त्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आपण एकटे आज आपल्याला जर जुळत नसेल तर आपण वजन करून पाठवा, अजी कुठलंही गैरसोय आपली होणार नाही। यासाठीच की आता सोन्याला सोन्यासारखे भाव आलेले आहेत, म्हणजे डाळिंबाला सोन्यासारखे भाव आलेले आहेत आणि मग ते सोनंच असताना, ते सोनं जर ग्रॅममध्ये मोजत असताना, मिलीग्रॅममध्ये मोजत असताना आपण किलोग्रॅममध्ये फसवणूक झाली नाही पाहिजे। आणि किंबहुना आपल्याला काही अडथळे येत असेल ते समक्ष विचारले पाहिजेत, किंबहुना आपण मोकळं मार्केटला आलं पाहिजे, आपली शहानिशा केली पाहिजे। शेवट आमच्यावरती पण विश्वास ठेवू नका, आपल्याला योग्य की अयोग्य हे आपल्या डोळ्यांनी तपासणं गरजेचं आहे। शेवट कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे,
अनेक लोक ज्या वेळेस आमच्याकडे माल येतात कमिशन भेटत नाही म्हणून गैरसमज पसरवण्याचा बराचसा प्रयत्न करतात. आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, आपल्याजवळ नाशिक असेल तर नाशिकला जा, आपल्याजवळ इंदापूर असेल तर इंदापूरला जा, आपल्याजवळ पुणे येत असेल तर पुण्याला या. पण पुण्याला नक्कीच आपल्याला महाराष्ट्रात कुठं रेट मिळणार नाही, त्या चांगल्या मालाचा रेट हा पुण्यामध्ये नक्कीच मिळू शकतो. आणि म्हणून शेतकऱ्याचे 20-25 रुपयाची वाढ ही पुण्यासारख्या ठिकाणी होत असताना आपले जर कॅरेटला 500 रुपये वाढत असतील तर आपल्याला 400 वाढत असतील, 300 वाढत असतील, हा फायदा हा पुढच्या वर्षी होईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून युट्यूब चॅनलमुळे तर सगळ्यांचा फायदा झालेलाच आहे, परंतु ह्या सर्व सिस्टीममध्ये आपण मार्केटिंग करणं हे खूप गरजेचं आहे की मार्केटला येणं गरजेचं. शेवट आपल्याला पिकवता येतं पण आपल्याला माल विकता येत नाही, अशीच परिस्थिती या अर्थानं वाटती. मी ज्या ज्योतिय सणाच्या तारखा सांगितल्या त्या पुन्हा सांगतो, 17 तारीख विक्री, 18 तारीख विक्री, 19 तारीख विक्री, म्हणजेच त्याच्या अगोदर आदल्या दिवशी 16 तारखेपासून माल काढा आणि 19 माल आपण हवा येतं, 18 तारखेपर्यंत माल तोडा. जेवढा माल तोडता येईल या 3 दिवसात माल तोडता येईल तेवढं तोडा. पुढं तर रेट राहणार, आताही रेट आहेत, पण 4-2 रुपयाचा अजून फायदा जर होत असेल तर माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा नक्कीच 2 पैशाचा हा बेनिफिट मिळेल. जसा गौरई आणि गणपतीचा आपल्याला इफेक्ट जाणवला, गौरई आणि गणपती आहेत 3 दिवसाचा इफेक्ट एवढा जबरदस्त झाला मधल्या 4-7 दिवसांमध्ये, तर हे शेतकऱ्यांना कुठेतरी बोनस मिळतोय आणि त्या बोनसचा फायदा जर आपल्याला भेटत असेल आणि त्या आमच्या माहितीचा तुम्हाला फायदा होत असेल तर मला असं वाटतं शेतकरी बांधवांनी त्याचा योग्य तो फायदा करून घेतला पाहिजे. कारण ज्योतिय सण 25 तारखेला उत्तर भारतात आहे आणि त्याच्या अगोदर साधारणतः 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 5 दिवस प्रवासामध्ये माल लागणार आहेत. 24 तर विक्री नाही, 23 पर्यंतच त्यांना विक्रीला माल गेले पाहिजेत आणि 24-25 शेवट त्यांचा ट्रान्सपोर्टिंग किंवा त्यांच्या घरापर्यंत माल पोहोचवताना किरकोळ व्यापाऱ्यालाही अडचणी येऊ शकतात. म्हणून ह्या तारखा सांगितल्यात, त्याचा नक्कीच आपण फायदा घ्या. आणि रेट कुणी म्हणलं तरी पडतील तर पडणार नाही दिवाळीपर्यंत, आणि जर पडली तर त्याची कारणं मी वेगवेगळ्या राज्यामध्ये जर पाऊस झाला किंवा आपल्याकडे पाऊस झाला तर नक्कीच त्याची माहिती ही आपल्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि आता हे चांगले जे रेट मिळत आहेत ते आपल्याला खूप यावर्षीचं वर्ष हे खरं तर चांगलं असताना किंवा मागच्या वर्षीचं वर्ष चांगलं असताना पुढच्या वर्षी हे असंच वातावरण राहील याची तुम्हालाही गॅरंटी नाही, मलाही गॅरंटी नाही. त्यामुळं शेवट ही निसर्गाची फॅक्टरी आहे, निसर्गावरती आपण अवलंबून असल्यामुळं शेवट याचा आज जो बेनिफिट करून घेता येईल तो पुढच्या वर्षी घेता येईल का नाही गॅरंटी नसताना आपण माल विचारपूर्वक तोडा. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.